मित्रांनो अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनय दिग्दर्शक आणि लेखक करून प्रेक्षकांच्या मनावर राज करणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते म्हणजे दरम्यान महेश कोटारे कोटा हे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आले आहेत कारण नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आई वडिलांच्या मृत्यूवर पहिल्यांदाच मोठे भाष्य केले आई वडिलांच्या मृत्यू त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होता त्यांच्या डोळ्यासमोरच त्यांच्या आई आणि वडिलांनी प्राण सोडले महेश यांनी सांगितले मी माझ्या आई वडिलांच्या खूपच जवळ होतो माझे वडील जानेवारी मध्ये गेले आणि आई जुलै मध्ये गेली त्या वर्षी मला दोन मोठे झटके बसले होते ते दोघेही माझ्या समोर गेले आई शेवटचा श्वास घेईपर्यंत मी तिच्या बाजूला बसलो होतो मी तिच्या डोक्यावर हात फिरवत बसलो तिचा श्वास थांबलेला मला दिसला मी तिला हाक मारली पण ती ऐकण्याच्या पलीकडे गेली होती वडिलांबद्दल सांगताना महेश म्हणाले वडील गेले तेव्हा रात्री आमच्याकडे पार्टी होती सकाळी उठलेला तेव्हा वडील झोपलेले आणि झोपेतच ते गेले कोणालाही त्रास नाही दिला मलाही त्रास नाही दिला आणि स्वतःलाही त्रास नाही दिला त्यासानी त्यांना त्रास झाला असेल मला माहित नाही कारण ते रात्री झोपेत गेले पण त्यांचे डोळे असे शांत होते आणि ते शांत पडून होते माझे वडील सत्यानव्या वर्षी गेले त्यांचा वाढदिवस एका महिन्यानंतर होता आणि माझ्या आईला वर्ष पूर्ण झालेले होते अभिनेते महेश कोटारे भाऊ असे म्हणाले दरम्यान महेश कोटारे त्यांच्या आई आणि वडिलांना भाऊ पूर्ण श्रद्धांजली व तुम्हाला मराठी व्हायरल न्यूज कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व असेच मराठी व्हायरल न्यूज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब पण नक्की करा